सगळीकडे मस्त पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये छान गरम गरम सूप खाऊया आपण। आणि हे सूप मी मिक्स वेजिटेबल्सचं सूप बनवते आहे। ह्याच्यामध्ये गाजर आहे, पत्ताकोबी आहे, फरसबी आहे, मटार आहे, नंतर मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न आहे। त्याचप्रमाणे मी इथे 3 टोमॅटो स्वच्छ धुऊन चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता हे सगळे आपल्याला जे वेजिटेबल्स आहेत ना, तर हे सगळे वेजिटेबल्स आपल्याला कुकरमध्ये आता आपल्याला छान थोडं एक ग्लास पाणी टाकून उकडून घ्यायचं आहे। कुकरमध्ये मी या सगळ्या भाज्या घातल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलं आहे। आता आपण हा कुकर बंद करूया आणि 3 शिट्ट्या आपण या करून घेऊया जेणेकरून या सगळ्या भाज्या छान शिजतील। कुकरमध्ये आपण या भाज्या शिजवून घेतल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं होतं ना, तर ते पाणी मी या भाज्यांपासून गाळून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला या सगळ्या भाज्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत। ह्या सगळ्या भाज्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आहेत। आता आपण हा हे वाटण आहे ना हे भाज्यांचं, हे आपण गाळून घेऊया। सूपच्या आपण ज्या भाज्या मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या होत्या ना, त्या सगळ्या मी गाळून घेतलेल्या आहेत। आणि हे मघाशी मी तुम्हाला सांगितलं ना, हे सूपचं पाणी भाज्या शिजवताना वापरलं होतं, ते पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालते। सूपची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता, कोणाला पातळ हवी असेल, कोणाला घट्ट हवी असेल। मी मीडियम बनवते, हे बघा अशी मी माझ्या सूपची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं, 1 चमचा चवीनुसार मी मीठ घातलं आहे, 1 चमचा मी काळी मिरी पावडर टाकली आहे। आणि अजून मी तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर या सूपला थोडासा घट्टपणा आणायचा असेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लोअरसुद्धा घालू शकता, पण मी घालत नाही आहे कारण माझं सूप ऑलरेडी असंच छान दिसतं आहे आणि मला अशीच कन्सिस्टन्सी आवडते म्हणून। आणि या सूपला छान टेक्स्चर येण्यासाठी, आपल्या घरी कुठले गाईचं तूप असो किंवा म्हशीचं तूप असो चांगलं, तर मी 1 चमचा तूप घालते ह्याच्यामध्ये। या सूपाला छान चव पण येते आणि छान टेक्स्चर पण येतो। आणि आता आपल्याला हे सूप छान उकळून घ्यायचं आहे। आणि अजून एक तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट सांगते, ह्याच्यामध्ये ना मी 1/2 चमचा गुळाची पावडर घालते जेणेकरून जे सगळ्या भाज्यांची जी चव आहे, त्याचप्रमाणे आपण 3 टमॅटो घातले ना, तर त्या 3 टमॅटोची थोडीशी आंबट चव आणि भाज्यांची थोडीशी तुरट चव बॅलन्स होण्यासाठी। वेजिटेबल सूप छान उकळलेला आहे आणि पिण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर माझी ही नवीन रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग। थँक्यू।